हॅलो फ्रेंड्स वेलकम टू एम पी एस सी ट्रिक चॅनल मी अजय कुमार गोसावी महाराष्ट्र वनसेवा पूर्व परीक्षेची जाहिरात सध्या प्रसिद्ध झालेली आहे ती एक सध्या लेटेस्ट ले. ले रिक्रुटमेंट आहे एमपीएससी uh, थ्रू ही एक्झाम होणार आहे uh, ही एक्झाम होणार आहे सव्वीस मे आता याच्यामध्ये दोन पद आहेत पहिला आहे ते सहाय्यक वन संरक्षक गट अ त्याच्यासाठी एकूण एकोणतीस पद आहेत आणि दुसरं महत्वाचं पद आहे ते म्हणजे वनक्षेत्रपाल गट ब मधलं आहे आणि त्याच्यासाठी पद आहेत एकूण एकाहत्तर आता सहाय्यक वन रक्षक संरक्षक अ गट अ या पदामध्ये सर्वाधिक जागा कोणत्या विभागाला आहे तर मागासवर्गीयमध्ये सर्वाधिक जागा येतात खुल्यामध्ये जर तुम्ही पाहिलं एकोणतीस पैकी खुल्यामध्ये नऊ जागा आहेत त्यातल्या पाच जागा ह्या सर्वसाधारण तीन महिलांसाठी आणि एक जागा खेळाडूंसाठी आहे त्यानंतर अनुसूचित जातीसाठी चार जागा आहेत तीन सर्वसाधारण एक महिला अनुसूचित त्यानंतर भज ब साठी एक जागा आहे भज क साठी दोन जागा भज डसाठी एक इमावसाठी म्हणजे साठी दोन जागा आहेत त्यातल्या एक सर्वसाधारण एक महिला अशी एकूण एकोणतीस पदांची जाहिरात सहाय्यक वन संरक्षक गट साठीची आहे त्यानंतर दुसरं पद येतं महत्वाचं ते म्हणजे वन क्षेत्रपाल गट ब तो वन क्षेत्रपल गट ब मध्ये एकूण एकाहत्तर जागा आहेत तर त्याच्यामध्ये ओपनचा जर तुम्ही विचार केला तर ओपनला सुद्धा इथं कमीच जागा आहेत नव्वद जागा आहेत टोटल त्यापैकी तीन जागा हे सर्वसाधारण तीन महिला एक खेळाडू एक अनाथ आणि एक वनशास्त्र पदवीधारक असे एकूण नऊ जागांसाठीची ओपन मधली रिक्रुटमेंट असेल सर्वाधिक जास्त जागा हे एकूण मागासवर्गीयामध्ये आहेत म्हणजे मराठा आरक्षणाचा जर विचार केला तर एसीबीसी मध्ये सहा जागा आहेत त्यातल्या महिलांना तीन खेळाडूंना एक आहे त्यानंतर हे झाले एकूण एकाहत्तर जागांसाठीची जाहिरात त्याच्यामध्ये भजबला एक आहेत परंतु वन क्षेत्रपाल मध्ये भज कला आठ जागा आहेत त्यातल्या सर्वसाधारण सहा आहेत आणि महिलांना दोन म्हणजे इथं थोडासा विरोधाभास वाटतोय भज कला सहा जागा आहेत टोटल आठ जागा आहेत आणि ओपनला नऊ जागा आहेत तर ही एक थोडासा विरोधाभास दिसतोय ओपनवर त्याच्यानंतर हे एकूण शंभर जागांसाठीची ही जाहिरात आहे वन महाराष्ट्र वन सेवा पूर्व परीक्षेची ही जी पूर्व परीक्षा असेल ती सव्वीस मे दोन हजार एकोणीसला होणार आहे आणि याच्यासाठी जे सेंटर आहेत एक्झाम सेंटर चार ही चारच असणार आहेत सगळ्या जिल्हा केंद्रावर ही परीक्षा असणार नाही आहे पुणे नागपूर औरंगाबाद आणि मुंबई पुणे नागपूर औरंगाबाद आणि मुंबई या चार ठिकाणी ही एक्झाम होणार आहे तर ही एक लक्षात असू द्या पूर्व पूर्वपरीक्षेचं मुख्य परीक्षा ही सव्वीस मे दोन हजार एकोणीस मुख्य परीक्षेचा दिनांक आहे पंधरा सप्टेंबर दोन हजार एकोणीस त्याच्यामध्ये सुद्धा आणखी काय सांगू शकतो याच्यामध्ये आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील उमेदवारांचा आर्थिकदृष्ट्या घटकातल्या उमेदवारांचा जर विचार केला दहा टक्के रिझर्वेशन आपण जे म्हणतो तर सहाय्यक वन संरक्षक मध्ये त्यांच्यासाठी तीन जागा आहेत सर्वसाधारण दोन आणि महिलांना एक आणि वनक्षेत्रपालमध्ये सात जागा आहेत सर्वसाधारण पाच आणि महिलांना दोन म्हणजे दहा टक्के रिझर्वेशनला ओपनपेक्षा जास्त जागा आहेत हे तुम्हाला इथून स्पष्टपणे दिसून येते साठी त्यानंतर भजकासाठी पण भरपूर जागा आहेत ओपन मध्येच फक्त कमी जागा आहेत त्याच्यानंतर महत्वाचं म्हणजे काय याचं वेतन श्रेणी गट अ साठी वेतन श्रेणी आहे नऊ हजार तीनशे ते चौतीस हजार आठशे ग्रेड पे आहे तो पाच हजार आणि अधिक नियमानुसार जे येतील ते भत्ते आणि गट ब साठी नऊ हजार तीनशे ते चौतीस हजार आठशे ग्रेड पे मध्ये फक्त फरक आहे गट अ साठीचा सा ग्रेड पे ह्या पाच हजार आहे आणि गट ब साठीचा ग्रेड पे ह्या चार हजार चारशे आहे आता शासनाच्या धोरण जे जे नवीन नवीन हे होत जाईल त्याच्यामध्ये ह्याच्यामध्ये बदल होत जाईल हे एक लक्षात घ्या आता याच्यासाठी असलेली पात्रता पाहतोय त्यासाठी अगोदर ते वयोमर्यादा सांगितली तर सहाय्यक वन संरक्षक साठी अठरा ते त्रेचाळीस तर हे वयोमर्यादा सगळ्यांसाठी सारखीच आहे अगोदरच्या एक्झाम सारखी दुसरं म्हणजे याच्यासाठी ते असलेली शैक्षणिक अर्हता महत्वाची आहे जर शैक्षणिक अर्हता सहाय्यक वन संरक्षक या पदाकरता जर तुम्ही पाहिली सहाय्यक वन संरक्षक या पदाकरता जर शैक्षणिक अर्हता पाहिली तर त्याच्यामध्ये खालील विषयापैकी कमीत कमी एका विषयाची मान्यता प्राप्त विद्यापीठाची पदवी म्हणजे सहाय्यक वन संरक्षक साठी कोणती पदवी असावी आणि वन साठी कोणती पदवी असावी ते सांगितलेलं आहे सहाय्यक वन संरक्षक पदाकरता वनस्पतीशास्त्र रसायनशास्त्र वनशास्त्र भूशास्त्र गणित भौतिकशास्त्र सांख्यिकी प्राणीशास्त्र उद्यान विद्या पशुसंवर्धन पशुवैद्यकशास्त्र याच्यातील पदवी असावी किंवा कृषी अभियांत्रिकी यातील स्नातक पदवी जर असावा याच्यासाठी ते सहाय्यक वन संरक्षक या पदासाठी अप्लाय करू शकतात त्यानंतर वनक्षेत्रपाल या पदासाठी जे जे आहे तर त्या अहर्तामध्ये त्यांनी स्पेशली मेन्शन केले ते म्हणजे वनस्पतीशास्त्र रसायनशास्त्र वनशास्त्र भूशास्त्र गणित भौतिकशास्त्र सांख्यिकी प्राणीशास्त्र उद्यान विद्याशास्त्र इलेक्ट्रॉनिक्स अभियांत्रिकी यंत्र अभियांत्रिकी संगणक अप्लिकेशन स्थापत्य अभियांत्रिकी संगणक अभियांत्रिकी रसायन अभियांत्रिकी कृषी अभियांत्रिकी म्हणजे सगळ्या अभियांत्रिकी वनक्षेत्रपल पदासाठी पर्टिक्युलरली त्यांनी त्यामध्ये मेन्शन केलेलं आहेत तर दिलेलं आहे दुसरं म्हणजे विज्ञान शाखे व्यतिरिक्त इतर शाखेतील गणित विषयासह पदवीधारक असणारे ते सुद्धा अप्लाय करू शकतील असंही त्यांनी त्यामध्ये सांगितलेलं आहे त्यानंतर बारावीची पदवीधारक उमेदवार असेल तर त्यानं विज्ञान शाखेतील उच्च माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण असणं गरजेचं म्हणजे बारावी उत्तीर्ण असणं गरजेचं आहे तर त्याच्यामध्ये ह्या एवढ्या अटी दिलेल्या आहेत त्यानंतर शारीरिक मानकेमध्ये काय केलेलं आहे उंची किती असावी महिलांसाठी तर महिलांसाठीची उंची ही एकशे पन्नास सेंटीमीटर पेक्षा कमी नसावी आणि पुरुषांसाठी उंची कशी असावी तर एकशे त्रेसष्ट अनुसूचित जमाती व्यतिरिक्त उमेदवारांसाठी तर एकशे त्रेसष्ट सेंटीमीटरपेक्षा कमी नसावी न फोगवता एकोणऐंशी सेंटीमीटरपेक्षा कमी नसावी छाती ते पण त्यांनी याच्यामध्ये सांगितलेलं आहे त्यानंतर आय व्हिजनचं पण त्यांनी त्यामध्ये एक तरतूद ऍड केलेली आहे सहा पॉईंट पाच पॉइंट दोन मध्ये आता हे जे दोन पद असतील त्यांचं वन क्षेत्रपाल आणि सहाय्यक वन संरक्षक यांचा परिवीक्षाधीन कालावधी हा तीन वर्षाचा असेल हे त्यांनी त्यामध्ये मेन्शन केलेलं आहे निवड झालेल्या उमेदवारांना बॉन्ड ते तर सिंपल आहे याच्यानंतर याचे जे टप्पे आहेत परीक्षेचे तर परीक्षेचे टप्पे हे तीन टप्पे आहेत पहिला टप्पा असेल तो पूर्व परीक्षा दुसरा टप्पा असेल तो मुख्य परीक्षा आणि तिसरा टप्पा असेल तो मुलाखत पूर्व परीक्षेसाठी शंभर गुण आहेत मुख्य परीक्षेसाठी चारशे गुण आहेत आणि मुलाखतीला पन्नास गुण आहेत मुलाखतीसाठी पात्र ठरलेल्या उमेदवारांची शारीरिक तपासणी अगोदर होईल मूळ कागदपत्राच्या आधारे अगोदर चाच पूर्ण कागदपत्र चेक करून मगच मुलाखत होईल मुल असं त्यांनी सांगितलेलं आहे दुसरं म्हणजे याच्यामध्ये शुल्क अमागास विद्यार्थ्यांसाठी शुल्क आहे तीनशे चौऱ्याहत्तर मागास वर्गीयांसाठीचं शुल्क आहे दोनशे चौऱ्याहत्तर आणि अर्ज कधी भरायचे तर आठ मार्च दोन हजार एकोणीस पासून अठ्ठावीस मार्च दोन हजार एकोणीस या कालावधीमध्ये अर्ज भरायचे आहेत अठ्ठावीस मार्च ही शेवटची तारीख आहे सव्वीस मे ला त्याची पूर्वपरीक्षा एकोणतीस मार्च पर्यंत बँकेचं असेल तर ते होणार आहे ते पण त्यांनी त्यात सांगितलेलं आहे केंद्र निवर्तन आपण जसं एमपीसीला अगोदर करत होतो तसंच आहे हॉल तिकीटचं पण तेच मेन्शन केलेलं आहे फक्त त्यांनी पूर्व मूळ छायांकत पर्यंत जे राज्यसभा परीक्षेला केलं होतं तशा त्यांनी त्यामध्ये अटी टाकलेल्या आहेत तर ते राज्यसभा परीक्षेसारख्या सगळ्या अटी आहेत आता ह्या जाहिरातीमधलं महत्वाचं म्हणजे काय तर पूर्व परीक्षा होणार आहे ते सव्वीस मे दोन हजार एकोणीसला रविवार येतो त्या दिवशी होणार आहे आणि मुख्य परीक्षा असेल ती पंधरा सप्टेंबर दोन हजार एकोणीसला होणार आहे तर तुम्हाला याच्यासाठी बरेच जण फॉर्म भरू शकतात ओपनमध्ये थोड्याशा कमी जागा आहेत मात्र बाकी इतर आर्थिकदृष्ट्या आरक्षण असेल किंवा भजकं असेल किंवा एस सी बी सी असेल त्याच्यामध्ये बऱ्या प्रमाणात थोड्या प्रमाणात जागा दिसत आहेत तर तुम्ही नक्की फॉर्म भरा